सरस्वती बाप्पा मौर्य मंगल मूर्ति मौर्य संपूर्ण नाशिक शहरामध्ये गणरायाचं जल्लोषपूर्ण असं स्वागत झालेलं आहे। आजचा गणरायाचा आज 14 दिवस आहे आणि योगायोगाने आज महालक्ष्मीचं देखील आगमन झालेलं आहे असं घरामध्ये व तसंच सर्व नाशिक शहरात एकदम असं चैतन्यपूर्ण वातावरण तयार झालेलं आहे। सर्व नाशिककरांना गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। तसेच नाशिक महापालिकेने देखील या ठिकाणी एकदम अतिशय उत्कृष्ट व्यवस्था केलेली आहे। कृत्रिम तलावची व्यवस्था केलेली आहे। नाशिक शहरातील साही डिव्हिजनमध्ये कृत्रिम तलाव केलेला आहे। आपलं रोकडोबा मंदिर असो, टाळकुटेश्वर पूल असो, टाकळी पूल असो, सिडकोमध्ये उंटवाडी आहे, इकडे आसाराम बापू ब्रिज आहे, अशा अनेक ठिकाणी कृत्रिम तलावाची व्यवस्था केलेली आहे। त्याचप्रमाणे निर्माल्य कलश देखील मोठ्या प्रमाणात ठेवलेला आहे। तरी सर्व नाशिककरांना हे देखील आवाहन आहे की त्यांनी कृत्रिम तलावामध्येच गणेश रायाचं विसर्जन करावे। या ठिकाणी 28 तारखेला गणरायाचं विसर्जन आहे। वाकडी 12 येथून विसर्जनाची मिरवणूक निघते। तर शहरातील असे नामांकित जे मंडळ असतात ते विविध कला या ठिकाणी दाखवतात। डीजे साऊंड सिस्टीम अतिशय रोमांचक असे मिरवणूक असतात। तरी सर्वांनी मिरवणुकीला सहभागी व्हावे व कृत्रिम तलावामध्ये गणरायाचं विसर्जन करावे। निर्माल्य कलशमध्ये निर्माल्य हार फुले टाकावे। सर्व नाशिककरांना गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा।